नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनल दररोज नवीनवर। तर मित्रांनो, मी तुमच्या डॅडी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलोय, आणखी एक नवीन लेटेस्ट बर्थडे घेऊन आलोय। तुम्हाला सांगितले कोणती लेटेस्ट बर्थडे निघेल सर्वप्रथम माहिती आमच्या चॅनल मध्ये असते मित्रांनो। तर बघा मित्रांनो, जास्त वेळ वाया न घालता लवकरात लवकर मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनल नवीन असाल तर सबस्क्राइब बटनला प्रेस करून द्या मित्रांनो, आणि मित्रांनो बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं मित्रांनो। आणि आणखी एक मित्रांनो, व्हिडिओ लाईक करायला विसरू नका, तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही मित्रांनो। व्हिडिओ लाईक करून द्या आणि मित्रांनो सबस्क्राइब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं असतं मित्रांनो। बेल आयकन नाही दाबली तर नोटिफिकेशन मिळणार नाही। तर आवर्जून सांगतो, सबस्क्राइब बटन प्रेस केल्यानंतर बेल आयकन दाबणं हे महत्त्वाचं असतं। आताच करून द्या मित्रांनो, नंतर वेळ मिळणार नाही। चला मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। तर बघा मित्रांनो, मी तुमच्यासाठी आणखी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि आणखी एक नवीन लेटेस्ट अपडेट आणले। तर ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो, मी तुम्हाला तलाठी भरतीची नागपूर जिल्ह्याची कट ऑफ किती लागू शकते त्यावर तुम्हाला हा व्हिडिओ आणला मित्रांनो। काही विद्यार्थ्यांनी मला कमेंट केली होती की सर तुम्ही नागपूर जिल्ह्याचा एक व्हिडिओ स्पेशल बनवा म्हणून, तर म्हणून मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आणला आहे। त्यांच्या कॅटेगरीवाईज, त्यांच्या प्रत्येक कास्टवाईज त्यांची कट ऑफ किती लागू शकते त्यावर त्यांना हा व्हिडिओ आणला मित्रांनो। आणि जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या जिल्ह्यावाईज, तुमच्या डिस्ट्रिक्टवाईज जर तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही कमेंट करा, त्यानुसार आम्ही तुम्हाला व्हिडिओ बनवून देऊ तुमची कट ऑफ किती लागू शकते। आता 3 दिवस अगोदर तलाठी भरतीची स्कोर लिस्ट आली होती, त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना हाच प्रश्न पडला। त्यांनी सर्वांनी त्यांची स्कोर लिस्टवर त्यांचे मार्क बघितले, त्यांचे स्कोर बघितले, त्यानंतर सर्वांना हाच प्रश्न पडला की आपली कट ऑफ किती लागू शकते। म्हणून त्यांच्यासाठी मित्रांनो मी हे व्हिडिओ टाकत आहे। तर बघा, आता आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तलाठी भरती कट ऑफ 2019 जिल्हा दिला तुम्हाला, इथं नागपूर जिल्हा दिला आहे। तुम्ही इथं बघू शकता नागपूर जिल्हा तुम्हाला दिलेला आहे। इथं सस्पेन्शन लिहिल्यामुळे हे स्पष्ट उमटत नसणार, पण नागपूर जिल्हा दिला आहे। त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढे, बघा इथे तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये कॅटेगरी दिले, दुसऱ्या कॉलममध्ये तुम्हाला जनरल कट ऑफ दिले, त्यानंतर तुम्हाला दिले फिमेल कट ऑफ म्हणजे महिलांची या विद्यार्थिनींची कट ऑफ किती लागू शकते विद्यार्थिनींची। तर बघा आता आपण बघणार, पहिली कास्ट दिली तुम्हाला इथं ओपनची कास्ट दिली, म्हणजे ओपनचे जे विद्यार्थी त्यांची, आता बघा ओपनचे विद्यार्थीमध्ये जनरलचे विद्यार्थ्यांची कट ऑफ किती लागू शकते। आता जनरलचे विद्यार्थ्यांची कट ऑफ किती लागू शकते ओपन कॅटेगरीमधून, तर 172 ते 186 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते नागपूर जिल्ह्यातील। नागपूर जिल्ह्यातील सांगतोय, 172 ते 186 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाईल। तुम्ही बघू शकता ओपन कॅटेगरीची 172 ते 186 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते। तुम्हाला इथे सुद्धा लिहून दाखवतो आहे, म्हणजे तुम्हाला इथे समजून जाईल। त्यामध्ये -2 या +2 होऊ शकते, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं ओपनच्या विद्यार्थ्यांची। आता ओपनची जी कॅटेगरी आहे, ओपन कॅटेगरीची फिमेलची कट ऑफ किती जाऊ शकते, म्हणजे ओपन कॅटेगरीची विद्यार्थिनींची कट ऑफ ही किती जाऊ शकते, तर त्यांची कट ऑफ ही 164 ते 168 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते। 164 ते 168 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते। यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। त्यानंतर आता आपण बघणार पुढची कॅटेगरी ओबीसी कॅटेगरी। आता ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांची कट ऑफ किती लागू शकते, तर ओबीसी कॅटेगरीमध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांची कट ऑफ ही 168 ते 172 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते। 168 ते 172 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढची ओबीसी कॅटेगरीची महिलांची कट ऑफ। आता ओबीसी कॅटेगरीची विद्यार्थिनींची कट ऑफ ही 162 ते 166 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 162 ते 166 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। त्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढची कॅटेगरी SEBC। SEBC कॅटेगरीची जनरलच्या विद्यार्थ्यांची कट ऑफ ही 166 ते 172 दरम्यान त्यांची कट ऑफ ही जाऊ शकते। 166 ते 170 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। तुम्ही ते बघू शकता 166 ते 170 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। हे बघा 166 ते 170 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं SEBC कॅटेगरीची जनरलच्या विद्यार्थ्यांची। आता आपण बघणार आहोत SEBC कॅटेगरीची फिमेलची कट ऑफ, म्हणजे विद्यार्थ्यांची कट ऑफ किती लागू शकते, तर त्यांची कट ऑफ ही 157 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 157 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं। फिमेलची कट ऑफ, विद्यार्थिनीची कट ऑफ SEBC कॅटेगरीची नागपूर जिल्ह्यातील विद्यार्थिनीची कट ऑफ ही 157 ते 164 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। त्यानंतर आता आपण बघून पुढची कॅटेगरी SC कॅटेगरी। SC कॅटेगरीची कट ऑफ किती लागू शकते, तर SC कॅटेगरीमध्ये जनरलचे जे विद्यार्थी, तर त्यांची कट ऑफ ही 164 ते 167 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 164 ते 167 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, -2 या +2 होऊ शकतं। त्यानंतर आपण आता बघणार आहोत SC कॅटेगरीची महिलांची कट ऑफ। SC कॅटेगरीची फिमेलची कट ऑफ किती लागू शकते, तर SC कॅटेगरीची फिमेलची कट ऑफ ही 159 ते 162 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। 159 ते 162 दरम्यान त्यांची कट ऑफ ही लागू शकते। यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं।
त्यानंतर आता आपण बघणार पुढची कॅटेगरी एसटी कॅटेगरी. त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्व सांगणं आहे, जर मित्रांनो तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलचं नाव दररोज नवीन आहे म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आमच्या चॅनल दररोज नवीन मिळत असतील. म्हणून लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, हे महत्त्वाचं आहे. आता आपण बघणार आहोत एससी कॅटेगरीची बघितली, आता आपण बघणार आहोत पुढची कॅटेगरी एसटी कॅटेगरी. तर आता एसटी कॅटेगरीची कटऑफ किती लागू शकते, तर एसटी कॅटेगरीमध्ये जनरलचे विद्यार्थी, तर जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्ह्यामध्ये एकही जागा नव्हती म्हणून एसटी कॅटेगरीचे जनरलच्या विद्यार्थ्यांची आपण ह्यामध्ये काहीच बघणार नव्हतो, त्यांची जागा नव्हती म्हणून त्याची कटऑफ लागण्याचा विषय येत नाही. आता आपण बघणार आहोत एसटी कॅटेगरीची फिमेलची कटऑफ. पण एसटी कॅटेगरीमध्ये मित्रांनो ज्या महिला होत्या तर विद्यार्थिनी होत्या त्यांची जागा त्यांच्यासाठी जागा होत्या नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणून त्यांची कटऑफ ही 155 ते 160 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. 155 ते 160 दरम्यान त्यांची कटऑफ ही जाऊ शकते. त्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, यामध्ये -2 या +2 होऊ शकतं. त्यानंतर आता आपण बघणार पुढची कॅटेगरी एसबीसी कॅटेगरी. आता एसबीसी कॅटेगरीमध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांसाठी एकही जागा नव्हती आणि एसबीसी कॅटेगरीमध्ये महिलांसाठी सुद्धा एकही जागा नव्हती नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणून त्याचा विषय ह्या व्हिडिओमध्ये येत नाही. त्यानंतर आता पुढची कॅटेगरी बघणार आहोत आपण विजयएनटी. तर विजयएनटीसाठीसुद्धा नागपूर जिल्ह्यामध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा एकही जागा नव्हती आणि महिलांसाठीसुद्धा एकही जागा नव्हती म्हणून त्याच्यासुद्धा ह्यामध्ये विषय येत नाही. त्यानंतर आता आपण बघणार पुढची कॅटेगरी एनटीबी कॅटेगरी. आता एनटीबी कॅटेगरीमध्ये जनरलचे जे विद्यार्थी त्यांची कटऑफ ही 168 ते 173 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. 168 ते 173 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. यामध्ये -2 या +2 होऊ शकतं. 168 ते 173 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. त्यानंतर आता आपण बघणार एनटीबी कॅटेगरीची महिलांची कटऑफ. एनटीबी कॅटेगरीची विद्यार्थिनीची कटऑफ ही 160 ते 165 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. 160 ते 165 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. तुम्ही इथे बघू शकता 160 ते 165 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं. 160 ते 165 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते एनटीबी कॅटेगरीसाठी. आता आपण बघणार आहोत एनटीसी कॅटेगरीसाठी. तर एनटीसी कॅटेगरीसाठी जनरलच्या विद्यार्थ्यांची कटऑफ ही 168 ते 172 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. 168 ते 172 दरम्यान त्यांची कटऑफ ही जाऊ शकते. यामध्ये -2 या +2 होऊ शकतं. आता आपण बघणार आहोत एनटीसी कॅटेगरीची विद्यार्थ्यांची कटऑफ. तर एनटीसी कॅटेगरी तर आता आपण बघणार आहोत एनटीसी कॅटेगरीची फिमेलची कटऑफ. तर एनटीसी कॅटेगरीसाठी फिमेलच्या विद्यार्थ्यांसाठी नागपूर जिल्ह्यामध्ये एकही जागा नव्हती, म्हणजे एनटीसी कॅटेगरीतील विद्यार्थिनींसाठी नागपूर जिल्ह्यामध्ये एकही जागा नव्हती म्हणून त्याचा विषय ह्या व्हिडिओमध्ये येत नाही. एनटीसी कॅटेगरीची आपण जनरल विद्यार्थ्यांची कटऑफ इथं बघितली, 168 ते 172 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. त्यानंतर आता आपण पुढची कॅटेगरी बघणार आहोत एनटीडी कॅटेगरी. तर एनटीडी कॅटेगरीमध्ये जनरलच्या विद्यार्थ्यांची कटऑफ 167 ते 170 दरम्यान त्यांची कटऑफ ही जाऊ शकते. 167 ते 170 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. ह्यामध्ये -2 या +2 होऊ शकते. 167 ते 170 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते एनटीडी कॅटेगरीतील जनरलच्या विद्यार्थ्यांची कटऑफ. आता आपण बघणार आहोत एनटीडी कॅटेगरीतील महिलांची म्हणजे विद्यार्थिनींची कटऑफ किती लागू शकते. तर एनटीडी कॅटेगरीमधील नागपूर जिल्ह्यात विद्यार्थिनींसाठी एकही जागा नव्हती म्हणून त्याच्यासुद्धा विषय ह्या व्हिडिओमध्ये येत नाही. त्यानंतर आता आपण पुढची कॅटेगरी बघणार आहोत ईडब्ल्यू एस कॅटेगरी. ईडब्ल्यूएसचे विद्यार्थी बघा, आता ईडब्ल्यूएस कॅटेगरीसाठी जे जनरलचे विद्यार्थी त्यांची कटऑफ ही 169 ते 172 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. 169 ते 172 दरम्यान त्यांची कटऑफ ही जाऊ शकते. यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतो जनरलच्या विद्यार्थ्यांची कटऑफ. आता आपण बघणार आहोत ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थिनींसाठी जागा होत्या नागपूर जिल्ह्यामध्ये म्हणून ई डब्ल्यू एसच्या विद्यार्थिनींची कटऑफ किती लागू शकते. तर त्यांची कटऑफ ही 157 ते 162 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. 157 ते 162 दरम्यान त्यांची कटऑफ ही लागू शकते. यामध्ये -2 या +2 होऊ शकतं, म्हणजे मागे पुढे होऊ शकतं. तर मित्रांनो आपण ह्या वेळेमध्ये संपूर्ण कॅटेगरी वाईज संपूर्ण कास्ट वाईज त्यांची कटऑफ किती लागू शकते नागपूर जिल्ह्याची हे आपण इथं बघितले. तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघितली. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि एक महत्त्वाची बाब म्हणजे अशी की ह्या व्हिडिओला शेअर करून द्या. आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे अशी मित्रांनो, जर तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला हवे असतील तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तलाठी भरतीच्या पहिल्यापासून तर लास्टपर्यंत सर्व अपडेट तुम्हाला आमच्या चॅनलला दररोज नवीन मिळत असतील. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.